लोकवडे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू विरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. एका जंगलात बेमालूमपणे सुरू असणारी हातभट्टी पोलिसांनी फोडल्याने चोरून गावठी दारू बनवण्याचे धाबे दणाणले आहेत. राज्य सरकारने समूळ बंद केलेल्या गावठी हातभट्टीची दारू मुरबाड तालुक्यातील काही भागात चोरून लपून बनवली जात असल्याची माहिती मिळताच टोकावडे पोलिसांनी सुगावा लावला आणि गावठी हातभट्टी सुरू असतानाच धाड टाकून हातभट्टी नष्ट केली. टोकावडे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या पाडाळे गावाजवळील धरण परिसरातील सावऱ्याच्या वाडीच्या घनदाट जंगलात पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत गावठी हातभट्टी पोलिसांनी फोडून टाकली. 5,000 किमतीची सुमारे 200 लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि त्यासाठी लागणारे रसायन पोलिसांनी तात्काळ नष्ट केले. या धडक कारवाईत टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे, पोलीस उपनिरीक्षक धायगुडे, पोलीस नाईक मिलिंद आहिरे, नन्नावरे, पोलीस शिपाई भोईर, चव्हाण इत्यादी सहभागी होते. संजय बोरगे, संघर्ष न्यूज, मुरबाड. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या संघर्ष न्यूजला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका.